मी रत्नागिरीहून आलो आहे दापोलीतून. तर ट्रेडिंग करायची सुरुवात माझी झाली कोरोनापासून. कोरोनापासून सुरुवात झाली. त्यानंतर मी फ्रेशर्स नाही, एक्सपिरियन्स आहे, 3 वर्ष ट्रेडिंग करतो आहे, पण स्विंग ट्रेडिंग करत होतो. त्यानंतर मग मी फार्मसी केली, फार्मासिस्ट आहे, जॉब सोडला. आणि आता आज 1 वर्षापूर्वी मी मुंबईला एक कोर्स पण केला 6 महिन्याचा इंट्राडेसाठी. तर तिकडे गेलो, पण तिकडे काय तसं चांगलं हे नाही भेटलं. त्याने एखादा प्रश्न विचारला की याचं म्हणजे हे काही समजलं नाही, तर ते उलटे आमच्यावरच चढायचे, काय बोलूनच द्यायचे. त्यांना विचारलं तर उत्तर व्यवस्थित उत्तर द्यायचे नाही, तुम्हाला काय कॉमन सेन्स आहे का असं तसं उलटं सुलटं बोलायचे. तर मग काय करू काय समजत नव्हतं. माझा मित्र पण आहे, आम्ही दोघं, मी होतो त्या त्या क्लासला होतो, पण आम्ही दिवसभर तुमचे रिव्ह्यू चेक करत असायचो तिकडे बसून. तर मग ह्याला म्हटलं इकडे काय आपलं होण्यातलं नाही, आपण जाऊया इकडे. मग आम्ही दोघं आलो आणि पहिल्या दिवशी पण आम्हाला एक डाऊट होता, भीती वाटत होती, कारण आम्हाला सवय झालेली, विचारलं की आपल्यावर चांगणार. म्हटलं आता सरांना विचारायचं की नाही विचारायचं, तर हे पण तसेच असतील. आता आम्हाला काही माहीत नव्हतं, मग आम्हाला पण डाऊट होता. मग आम्ही पहिल्या दिवशी तुम्ही आलात जेव्हा, म्हटलं आता काय नाही पण विचारूया, सर तसे वाटत नाही. मग विचारलं तुम्हाला, पण बरं वाटलं की तुम्ही जो आमचं शंका होती आमची ती तुम्ही दूर केली, त्यामुळे बरं वाटलं. आणि आता मी शिकून शिकून तर झालं आहे सगळं. आता 1-2 महिने पेपर ट्रेडिंग करू आणि त्यानंतर मग ॲक्च्युअल ट्रेडिंग करू. थँक्यू.